वन्स अगेन वेलकम गाइस. पाच झालं, बस झालं या चॅनल मध्ये. आपलं भूमिती मधलं दुसरा धडा चालू होता पायथागोरस प्रमेय. त्यात 2.1 झालं होतं. त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित डिटेल, सगळे प्रमेय किती लागतात काय लागतात सगळं सांगितलं. आता आपल्याला घ्यायचं आहे 2.2 पायथागोरस प्रमेय मधलं. लक्षात ठेवा 2.2 हे पूर्णच्या पूर्ण अपोलोनियसच्या प्रमेयावर डिपेंड आहे. अपोलोनियसचं थेरम आहे. अपोलोनियसचं थेरम खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सांगितलं गेल्या वेळेस आपण 2.1 मध्ये बघितले काटकोन त्रिकोणासंबंधी 30-60-90 होतं, 45-45 होतं, परत पारोसी होतं. आता समजा दोन त्रिकोण आहेत आणि त्याची मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे इकडे दोन बाजू समान डिवाइड करणारी रेषा, ही मध्यगा आहे. तर अशा त्रिकोणाच्या वेळेस अपोलोनियसचं थेरम वापरलं जातं. याचं बेसिक सुद्धा तयार केलंय, थोडस मनाने तयार केलं, त्यामुळे थोडस समजून घ्या. बघ आता जेव्हा कुठली पण अशी, आणि लक्षात ठेवा अपोलोनियसचं थेरम कसं ओळखलं जातं, कुठली पण मध्यगा असेल प्रश्नामध्ये जर मध्यगा हे शब्द दिला तर आपण याचं प्रमाण वापरतो. सूत्र काय तयार होतं बघा, मी स्वतःहून तयार केलं. कर्णवर्ग बरोबर कर्णवर्ग अधिक कर्णवर्ग बरोबर 2 मध्यगा वर्ग अधिक 2 त्रिकोणाचा कोणत्याही त्रिकोणाचा एक बाजू, त्रिकोणाचा कोणताही एक पाया, कोणताही एक पाया म्हणजे तुम्हाला चा वर्ग. ओके, कर्णवर्ग अधिक कर्णवर्ग बरोबर 2 मध्यगा वर्ग अधिक 2 त्रिकोणाचा कोणताही एक पाया. आता इथं 2 पाया ना इकडे इकडे, हे बेसिकली सूत्र आहे. त्याचा आणि गणिताशी काय संबंध आहे फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी. पुस्तकामध्ये हे सूत्र नाही, फक्त तुम्हाला किमती कळावं, कुठलं पण माप दिलं तर तुम्हाला यायला पाहिजे, त्यासाठी तयार केलं. ओके, फक्त लक्षात ठेवा, पेपरला घेतात किमती ठेवला नंतर खोडून टाकायचं ते लक्षात ठेवा. आता गणित देतो प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला समजेल की ते सूत्र काय तयार केलं आहे. बघा आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये एस हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे. तिथं आपण काढतो त्रिकोण पी क्यू आर. ओके, त्रिकोण पी क्यू आर मध्ये एस हा, एस हे क्यू आर चा मध्यबिंदू आहे. ओके, पी क्यू दिले 11, पी आर दिले 17 आणि नंतर पी एस, पी एस दिले आपल्याला 13 बरोबर. तर क्यू आर ची लांबी काढा, पूर्ण काय करायचं क्यू आर ची लांबी आपल्याला काढायचं आहे. लक्षात ठेवा आता हे समजा इथं प्रश्नामध्ये सांगितलं की मध्यबिंदू, मध्यबिंदू, मध्यगा असे शब्द आले तर कुठलं समजत अपोलोनियसच्या प्रमाणानुसार. मी लिहितो अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. ओके, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार कर्ण कर्ण. आता काटकोन चिन्ह नाही आहे, काटकोन चिन्हासमोरच कर्ण असतं. पण आपण अंदाजे मानून चालू हे आणि हे वाकडी तिरकी रेषा आहेत ना, हे करण्यात असं समजू. ओके, पी क्यू वर्ग, पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर 2/2 मध्यगा. कोण आहे मध्यगा, कोण आहे तर पी ए क्यू आर, पी एस, पी एस चा वर्ग अधिक 2/2 त्रिकोणाचा कोणताही पाया. आता क्यू एस आणि एस आर हे दोन पाया, कुठला पण एक धरा कारण दोन्ही समान आहेत. कुठला जाऊ आपण, एस आर धरतो, एस आर चा वर्ग. हे असं लिहिण्यासाठी हे सूत्र काय केलं लक्षात ठेवा. आता पी क्यू चा वर्ग किती आहे 11 चा वर्ग. ओके, पी आर किती आहे 17 चा वर्ग बरोबर 2/2. पी एस किती दिलाय 13 चा वर्ग अधिक लागली 2/2. एस आर, एस आर चा माप माहिती नाही, एस आर चा माप माहिती नाही आपल्याला. ओके, 11 चा वर्ग आहे 121, 17 चा वर्ग आहे 291, 2/2, 13 चा वर्ग आहे 169 अधिक लागली 2/2 एस आर वर्ग. ओके बघा जसं जसं सगळं सोडवलं त्यांच्या दोघांची बेरीज किती होती 9 आणि 10 अच्छा 1 परत 8 आणि 2 10 आणि 11 आणि 410 बरोबर. त्यांच्या दोघांचं गुणाकार किती येत आहे 9×8 8 8 4 7 12 13 3 1 2 एस आर चा वर्ग. आता 410 हे इकडे आणा वजा होणार 338 बरोबर 2 एस आर चा वर्ग. यांच्या दोघांची वजाबाई करू 410 - 338 इथं 2 हाचा रिटर्न 11 × 4 = 7 = 0 उत्तराला 72 एस आर चा वर्ग. आता गुणाकार इकडे आला का भागाकार एस आर चा वर्ग. यांचा भागाकार आला 36 एस आर चा वर्ग. 36 चा वर्गमूळ 6 इथं वर्ग आहे, वर्गमूळ काढा एस आर, एस आर चं उत्तर आलंय 6. हे 6 तर
क्यूएस मिळणार 6 आणि पूर्ण क्यूआर किती येणार 12 दाखव मी इथं क्यूएस समान एस आर बंधुवा तुम्हाला किती 6 मला काय करायचं क्यूआर काढायचं क्यूआर बरोबर क्यूएस अधिक एसआर 6 अधिक 6 बरोबर इतर उत्तर 12 ओके सोपा आहे आपण हे प्रमेय पूर्ण या पद्धतीने सोडवतो ओके बाकीचे तुम्ही दुसरा गणित बघितलं किंवा चौथा गणित बघितलं सोडवलेलं गणित मध्ये सगळे गणित सेमच आहे फक्त हे सूत्रापासून विसरू नका या सूत्रानुसार तुम्ही किमती ठेवा आठवड्यात तुमचं गणित सुटलं जाईल ओके बाय okay?